चला चला चरण सर ए रोल ए थोडा साईडला होते ना सर. आज नीलम काही काय मागे म्हणा थोडं ते याच्यामध्ये यायला लढ लागलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळते. नीलम गोरे हे आता तुमच्या उपसभापती होत्या वरच्या सभागृहात. आता सभागृहातल्या तुम्ही उपसभापती गमावले ज्यांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी भरभरून दिलं असेच लोक शिवसेनेवरती वार करतात. निलमताईंना शिवसेना पक्षाने 4 वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली, विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलं आणि 4 टर्म कुठलाही प्रचार न करता, कुठलाही आर्थिक भार न सोसता, कुठल्याही प्रकारच्या संकटाला सामोरं न जाता शिवसैनिकांच्या मेहनतीवर त्यांनी 4 टर्म आमदारकी उपभोगली. त्याबद्दल त्या उपभोगलेल्या आमदारकीच्या साठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या शिवसैनिकांच्या जोरावर आत्तापर्यंत त्यांनी हे सगळे पदं भोगली त्या शिवसैनिकांना किती यातना होत असतील हे मला चांगलं माहिती आहे. आज आपल्याला काहीतरी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणारे किंवा पक्ष बदलणारे लोक खूप आहेत. ठीक आहे, पक्षाच्या वाईट दिवसात पक्षाबरोबर हजारो नाही तर लाखो कार्यकर्ते आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबरीने उभे आले. त्यामुळे अशा संधीसाधू लोक जर गेली असतील तर त्याची जागा आम्ही नक्की भरून काढू, त्याची आम्ही काळजी करत नाही. परंतु दुःखाची गोष्ट आहे की अशी सगळी पदं उपभोगल्याच्या नंतर अशा प्रकारे पक्षाला दगा देणं किंवा पक्षावरती वार करणं हे उच्च पदस्थ आमच्या पदाधिकाऱ्यांना तसं सोबत नाही. ते आता गेल्यात. मी एवढं सांगतो जे काही त्यांना आश्वासनं मिळाली असतील ती किमान पूर्ण व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे. अन्यथा ना इकडच्या ना तिकडच्या अशी त्यांची अवस्था होऊ नये असं मला वाटतं. सर, आपण जर बघितलं तर विधान सभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणच्या विरोधी पक्ष नेते पदावरती आता काँग्रेस आपला दावा करत आहे. यासाठी काही नेते दिल्लीतील वरिष्ठांना भेटण्यासाठी देखील जाणार असल्याची माहिती आहे आणि असं बोललं देखील. त्या बाबतीत पक्षाचे नेते बसतील आणि ठरवतील. त्या बाबतीत आपल्याला किंवा मला चिंता करायची गरज नाही. त्या बाबतीत पक्षाचे वरिष्ठ नेते बसतील, महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि त्या बाबतीत निर्णय होईल. धन्यवाद.